नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आज पण मी तुमच्यासाठी एक से एक मराठी क्रिएटरची न्यूज घेऊन आलो आहे। तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूची नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा। ज्या लोकांनी सबस्क्राइब केले त्या लोकांना मनापासून धन्यवाद। प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज मित्रांनो लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका। तसेच मित्रांनो मी इंस्टाग्रामवरती पण खूप सारे अपडेट देत राहतो, तुम्ही अजूनपर्यंत मला इंस्टाग्रामवरती फॉलो नाही केलं असेल प्लीज इंस्टाग्रामवरती फॉलो करा, इंस्टाग्रामचा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे आणि तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। तर चला ना मग व्हिडिओला सुरुवातीपासून सुरू करूया। चला मग व्हिडिओची सुरुवात आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन करतो। मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचे झाले 5000 सबस्क्राइबर कंप्लीट। मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो 12 वाजेपर्यंत मी 5000 सबस्क्राइबर कंप्लीट करा। तर मित्रांनो रात्री मी चेक केलं 11:50 तेव्हा आपले झाले होते 5000 सबस्क्राइबर कंप्लीट। तर मित्रांनो परत एकदा मनापासून धन्यवाद, तुम्ही असा सपोर्ट करत जावा। चला मग पहिली न्यूज बघूया। पहिली न्यूज आहे बाबाचा ढाबा या स्टोरीबद्दल। मित्रांनो जर तुम्ही इंस्टाग्राम यूज करा असता किंवा सोशल मीडिया तुम्ही ऍक्टिव्ह असाल तर तुम्हाला माहिती असेल काल काय घडलं इथे। आणि मी इंस्टाग्रामवरती पण स्टोरी टाकली खूप सारी, जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं असेल त्या लोकांना माहिती असेल, त्या लोकांना माहिती नाही त्यामध्ये तुम्हाला थोडक्यात सांगतो। मित्रांनो एक दिल्लीमध्ये दुकान आहे बाबाचा ढाबा, ती लोक 80 वर्षाचे आहेत आणि त्या लोकांनी खूप मेहनत करून ते दुकान ओपन केले पण तिकडे कोण येत नव्हतं जेवायला। तर एकाने एक व्हिडिओ अपलोड केली इंस्टाग्रामवरती आणि ती व्हिडिओ खूप व्हायरल झाले, सगळेजण न्यूज कव्हर करतायत, टी व्हीवाले पण न्यूज कव्हर करतायत, मोठे मोठे सेलिब्रिटी लोक पण ती स्टोरी रिपोस्ट करतायत। त्याबद्दलच आपल्या नित्याने पण एक इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केली आहे। हे गाइस, जैसे कि आप लोगों ने मेरा पहला स्टोरी देखा होगा तो उसमें जो अंकल थे वो बहुत ज्यादा मेहनती थे और उनके पास मतलब लोगों का ध्यान नहीं जा रहा था। वो इतनी मेहनत करते, रोज इतना खाना बनाते पर फिर भी दिन का शायद 50-100 रुपया कमाते थे। बट ये सोशल मीडिया इतना पावरफुल है, आज इसके वजह से उनके पास इतने सारे लोग गए और आई एम ब्लेस्ड कि मेरे पास ऐसी फैमिली है। और इंस्टाग्राम या कोई भी सोशल प्लेटफॉर्म इतना स्ट्रांग है कि ऐसे किसी भी मतलब कोई भी ऐसे जिसको ज्यादा जरूरत है तो हम लोग उसके पास मदद पहुंचा सकते हैं। और अगर आप मेहनत करोगे तो जरूर फल मिलेगा, तो मेहनत करते रहो फल अपने आप मिलेगा। आता मित्रांनो नीताचं नाव काढलंच आहे, तुम्हाला रोहितचं पण न्यूज दिली पाहिजे ना। तर मित्रांनो रोहितचे झाले युट्यूब चॅनलवरती 5 लाख सबस्क्रायबर कंप्लीट। सगळ्यात आधी आपल्याकडे पण त्याला खूप खूप शुभेच्छा। कंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशन्स, कंग्रॅच्युलेशन्स। चला मग पुढची न्यूज बघूया। पुढची न्यूज आहे श्रद्धाबद्दल। श्रद्धा मित्रांनो खूप दिवस झाले इंस्टाग्रामवरती किंवा बाकी सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह नव्हती, मी पण याची न्यूज दिलीच नाही 5-6 दिवस झाले काही स्टोरी टाकतच नव्हती। तर तिने आज खूप दिवसांनी एक स्टोरी पोस्ट केली आय एम बॅक आणि आता भरपूर काही स्टोरी टाकले। I hope you all are good and sorry I was inactive for so long because mere face pe infection hua tha aur bahut danger wale pimples aaye the isliye main active nahi thi, sorry for that aur aaj se main active rahungi, keep supporting, love you all। त्याचप्रमाणे श्रद्धाने एक इंस्टाग्रामवरती नवीन व्हिडिओ अपलोड केली आहे। उन्हें कभी बहुत फिक्र थी हमारी जो आजकल हमारा हाल भी नहीं पूछते। चला मग पुढची न्यूज बघूया। पुढची न्यूज आहे विश्वास पाटील यांच्याबद्दल। याने एक इंस्टाग्राम वरती नवीन व्हिडिओ अपलोड केली आहे। चला मग पुढची न्यूज बघूया। पुढची न्यूज आहे प्रतिमा बद्दल। प्रतिमाने पण एक इंस्टाग्राम वरती नवीन व्हिडिओ अपलोड केली आहे। ज्या दिवशी एखाद्या मुलीचा बाप बनाल ना त्या दिवशी समजेल मुलगी सामान आहे की सन्मान। चला मग पुढची न्यूज बघूया। पुढची न्यूज आहे विनायक माने यांच्याबद्दल। मित्रांनो दादूने एक इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केली आहे। जसं की तुम्हाला मी लास्ट वेळ सांगितलं होतं दादूची एक नवीन युट्यूब वरती व्हिडिओ येणार आहे, ती आय पी एल वरती असणार आहे, त्यावरती त्यांनी इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकली। आय पी एलची व्हिडिओ लवकरच येते, कट्टर मुंबई फॅन। चला मग पुढची न्यूज बघूया। पुढची न्यूज आहे प्रशांत सरांबद्दल। मित्रांनो काल प्रशांत सर इंस्टाग्रामवरती लाईव्ह गेले होते, त्या लाईव्ह मध्ये सांगितलं की बणीचं, श्रद्धाचं, अनिक शिंदे भावाचं, पायल पटेल ताईचं आणि असे भरपूर असे कलाकार आहेत त्या लोकांची नवीन नवीन सॉन्ग येणार आहेत। श्रद्धाचं 3-3 सॉन्ग येणार आहेत मित्रांनो, ती लाईव्ह क्लिपमध्ये मला भेटली आहे, त्यामुळे तुम्हाला छोटीशी क्लिप प्ले करून दाखवतो।
आणि ह्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ अपलोड करणार आहे, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी जास्त ऍड करू शकत नाही, नाही तर आपली व्हिडिओ खूप मोठी होईल. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे आदित्य सातपुते यांच्याबद्दल. मित्रांनो, एक इंस्टाग्राम वरती नवीन व्हिडिओ अपलोड केली आहे आणि त्या व्हिडिओ मध्ये विशाल भाऊ पण आहे. पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे भावा, कारण शाबासकी आणि धोका हे नेहमी पाठीवरच मिळतात. त्याचप्रमाणे त्यांनी अजून एक इंस्टाग्राम वरती व्हिडिओ अपलोड केली आहे. जर कोणी तुम्हाला हा ओके असे रिप्लाय करत असेल ना, तर याचा अर्थ हा आहे की त्या व्यक्तीला तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. आणि तरी पण जर तुम्ही त्याला मोठे मोठे मेसेज करत असाल ना, तुम्ही तुमच्या सेल्फ रिस्पेक्टची वाट लावताय आणि त्याच्या पायाशी नेऊन ठेवताय. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे माधुरी देसाई ताई बद्दल. ताईने पण एक इंस्टाग्राम वरती नवीन व्हिडिओ अपलोड केली आहे. वॉचमॅन, क्या तुम बराबर से ध्यान नहीं देते? सबने मास्क पहना है कि नहीं? बराबर से ध्यान देने का नहीं तो काम से निकालेंगे तुमको, हो कि नहीं हो? हाँ हाँ, फिर क्या, बराबर मास्क देखने का सबका, हम कैसा बराबर मास्क लगाते हैं वैसा सबका मास्क देखने का फिर? हाँ हाँ, चलो मैं इसके लिए बाहर पड़ा था, अब मैं जाता हूँ. हाँ, मास्क ऊपर करो. हाँ चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे विशाल भाई बद्दल. विशाल भाईने पण एक इंस्टाग्राम वरती नवीन व्हिडिओ अपलोड केली आहे. वेळ हसवते आणि वेळ रडवतेही, आणि वेळ ही तीच असते जी आपल्याला खूप काही शिकून जाते. बरोबर आहे ना? चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे तन्मय पाटेकर भावाबद्दल. मित्रांनो, यांनी एक इंस्टाग्राम वरती नवीन व्हिडिओ अपलोड केले. खूप मस्त मित्रांनी व्हिडिओ बनवले. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे नोबिता भावाबद्दल. नोबिता भावाने एक इंस्टाग्राम वरती नवीन व्हिडिओ अपलोड केली आहे. गद्दार मित्रांसाठी काय सांगशील? गद्दार मित्रांपेक्षा दिलदार शत्रू बरा. शत्रू मारून टाकायची गोष्ट करतात, पण गद्दार मित्र सोबत राहून मार. बस मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज मित्रांनो लाईक कमेंट शेअर करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा. आता माझा टार्गेट आहे 10,000 सबस्क्रायबरचं. तुम्ही 5,000 सबस्क्रायबर पूर्ण केले मित्रांनो, थँक्यू मनापासून परत एकदा. आता आपला टार्गेट असणार 10,000 सबस्क्रायबरचं. पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करत जावा. थँक्यू, बाय. अपने गुस्से को कंट्रोल में रखा करो. जैसे उबलते हुए पानी में अपनी रिफ्लेक्शन नहीं देखती, वैसे ही गुस्से में तुम्हें कभी सच्चाई नहीं दिखेंगी. ट्रू स्टोरी ब्रो.